होता सध्या सरकार आपलं आहे, काही बदल होतील काही? एक लक्षात घ्या, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण बोलणं उचित नाहीये, कारण ते मॅटर पूर्णपणानं सबज्युडाइज आहे. त्याच्यानंतर काय सुप्रीम कोर्टाचे निर्णय आले ते आपल्या सगळ्याला माहिती आहे. पण शिवस्मारकाच्या बाबतीमध्ये जे मेटे साहेबांचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवस्मारकाची जी समिती या ठिकाणी गठीत करण्यात आली आणि ज्या समितीला या ठिकाणी कॅबिनेटचा दर्जा दिला होता, फार मोठे अधिकार दिले होते, त्या बाबतीमध्ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये, आत्ता मला मंत्री होऊन एक महिनाच या ठिकाणी उलंडला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सरकारची शिवस्मारकाच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट या अगोदर अनेकदा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे. पण मी सुद्धा या माननीय उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून शिवस्मारकांचं सुद्धा जे महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या नाही तर जगातल्या प्रत्येक शिवप्रेमीचं प्रामाणिक इच्छा आहे की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक मुंबईच्या समुद्रामध्ये व्हावं. ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मिठेसाहेबांनी असंख्य दिवस घातले, फार परिश्रम घेतलं, ते स्वप्नसुद्धा त्या ठिकाणी त्यांचं नक्कीच पूर्ण होईल हा विश्वास आजच्या दिवशी मी या निमित्तानं देतो.